जगप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सचिनचा हा पूर्णाकृती पुतळा तयार केलाय. तब्बल 8 महिने या पुतळ्यावर मेहनत घेऊन त्यांनी हा पुतळा बनवलेला आहे. मूर्तिकार प्रमोद कांबळे यांच्याशी याच विषयी संवाद साधलेला आहे एबीपी माझा नापड. पाहूया. भारतरत्न सचिन तेंडुलकरची जी मूर्ती आज वानखेडे स्टेडियममध्ये बसवली जाते त्याचे मूर्तिकार आपल्यासोबत आहेत प्रमोदजी कांबळे जे नगरहून आले आहेत. प्रमोदजी खूप खूप अभिनंदन आणि ही एक मोठी संधी तुम्हाला मिळाली. काय सांगाल, कशा प्रकारच्या भावना आहेत? खूपच आनंदाची म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की सचिनजी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं शिल्प साकार करण्याची संधी मला मिळाली. हे तर खरं तर स्वप्न होते. 8 महिने मी या शिल्पावर काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी ॲड होतात. जसे त्याच्यातले बारकावे मला समजत गेले तसं तर शिल्प जे आहे ते परिपूर्ण होत गेलं. तर याच्यासाठी मला जे काही सहकार्य लाभलं ते म्हणजे विशेष अजित तेंडुलकर सचिनजींचे बंधू त्यांनी जे काही बारकावे मला सांगितले त्याच्यामुळं हे शिल्प अजूनही अजून चांगलं तयार झालेलं आहे. आणि 8 महिन्यात आम्ही अहोरात्र याच्यात मेहनत घेतली. तर अशा प्रकारे 6 फुटाचा बेस, 14 फुटाची ही मूर्ती, ही 20 फूट आणि खाली वरती जो बेस आहे असं म्हणून 22 फूट उंचीचं हे शिल्प आहे. किती साधारण वजन असेल त्याचं? हे 1.5 टन आहे. धातूचं किंवा कशा प्रकारचं आहे शिल्प? ब्रॉन्झ. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर हे होते प्रमोदजी ज्यांनी साकारली आहे सचिन तेंडुलकरची भव्य अशी मूर्ती जी वानखेडे स्टेडियमची शोभा आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा एक अभिमान म्हणून कायम इथं स्मरणात राहील. कॅमेरामन अरविंद वारगेसा, मी राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.